एकूणच मुंबईचा कायापालट करण्याचा निर्णय जो माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय त्याला आता वेगाने सुरुवात केली आहे। लॉंग टर्म मध्ये देखील मुंबई मध्ये 6,000 कोटीचे रस्ते हे आता या ठिकाणी कॉन्क्रीटायझेशन होत आहे। आपल्याला माहिती आहे की मुंबई मध्ये वर्षानुवर्षे एक धंदा चाललेला आहे, दरवर्षी तेच रस्ते कार्पेट करायचे, दरवर्षी तेच रस्ते कार्पेट करायचे। आता असे रस्ते बनवण्यात येणार आहे की 30 वर्ष त्याच्यावर खड्डा देखील पडणार नाही, अशा प्रकारचे कॉन्क्रीट रस्ते। आणि याचं काम नीट होत आहे की नाही हे पाहण्याकरता याच्या संपूर्ण जे काही कामाचं लाईफ सायकल आहे, सुरुवातीचं कन्स्ट्रक्शनचं लाईफ सायकल, याचं मॉनिटरिंग हे सॅटेलाइटच्या माध्यमातून करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे कोणी गडबड करू शकणार नाहीतर आतमध्ये काय टाकलंय कोणाला माहितीच नसतं। मागच्या काळात आपण पाहिलं होतं, 5-7 वर्षापूर्वी एकदा आम्ही चौकशी केली तर 200 रस्त्यामध्ये आतमध्ये काहीच निघालं नाही, काहीच नव्हतं आतमध्ये, सगळं गायब होतं, भुसा होता। त्यामुळे आता हे असं चालणार नाही। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की क्वालिटीचंच काम झालं पाहिजे, त्यामुळे याच्या कन्स्ट्रक्शनचं लाईफ सायकल हे सॅटेलाइट मॉनिटरिंगने आपण ज्यावेळेस करू त्यावेळी याच्यामध्ये कोणालाही गडबड घोटाळे करता येणार नाही। मला असं वाटतं सरकार बदललंय आणि हे सरकार जनतेचं सरकार आहे। या सरकारला महानगरपालिकेला खासगी मालमत्ता बनवायचं नाहीये आणि मुख्यमंत्र्यांनी आणि आम्हाला मालमत्ता तयार करण्यातही इंटरेस्ट नाहीये। आमची मालमत्ता हे तुम्ही सगळे आहात, आमची मालमत्ता ही मुंबईची जनता आहे, त्यामुळे त्यांचा पैसा त्यांच्या कामात आला पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, याकरता महानगरपालिका काम करेल। आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन नाही। आज मला सांगताना आनंद वाटतो की पूर्वी या महानगरपालिकेमध्ये चांगले देशात काम करणारे कॉन्ट्रॅक्टर क्वालिफाय होत नव्हते, रस्त्याच्या कामामधले चांगले चांगले कॉन्ट्रॅक्टर जे देशात आणि जगात काम करतात ते डिस्क्वालिफाय व्हायचे, आणि ज्यांनी फारशी कुठे कामं केली नाही असे लोकल कॉन्ट्रॅक्टर मात्र क्वालिफाय व्हायचे आणि दरवर्षी तेच ते कामं ते करायचे। आता ही पद्धतही बदलली आहे आणि मी चहल तुमचं अभिनंदन करेल की आता मी सहज बघत होतो तर तुमचे जे टेंडर झाले आहेत सगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या एजन्सीज आता या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत आणि त्या काम करणार आहेत, त्यामुळे क्वालिटीचं काम हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसेल। सबस्क्राईब टू मिड डे इंडिया, गेट डिरेक्ट नोटिफिकेशन ऑन ऑल आवर व्हिडिओज बाय क्लिकिंग ऑन द बेल आयकॉन।